बिलवर पर्यत बघतोय, वेगवान हा चेंडू हाताला होता, कुठली संधी नव्हती या फलंदाजचा जयदीप कडे। उचली घेणार चेंडू, बॅकफुट वर जाऊन हा चेंडू खेळलाय, शतरक्षक येतोय चेंडूला फील्ड करतोय। तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती, एक सिंगल धाव, आणि या सिंगल धावडीची धाव फलक आपण बघतो या दोन या धावसंख्येवरती। मागच्या सामन्यामध्ये रकेश धीरजने जबरदस्त कामगिरी केली होती, कुमसागर ब्राह्मणगाव संघाला या स्पर्धेतील बाहेरचा रस्ता दाखवला होता या संघाने। ऑन साइड ला फटका केलेला आहे, गॅप मध्ये चेंडू सरळ निघून गेलेला आहे, सहा धावांकरता सिक्स रन फ्लॅट छक्का, कारण हा चेंडू गॅप मध्ये होता, तेच कारण फिल्डर कडे कुठली संधी नव्हती। सिक्स रन आलेले आहेत, धाव फलक आठ या धावसंख्येवरती। षटकारणे धाव फलक आपण बघतोय आठ या धावसंख्येवरती, चेंडू टाकून झाले चार, फुलटा चेंडू पुरेपूर फायदा उचलता आलेला नाहीये, दोन शतरक्षकांची कमाल इथे आपल्याला बघायला मिळते। सुनील याने नक्कीच चांगलं शत्ररक्षण केलेलं आहे, सुनील असं वाटत की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल, चांगला झेल पकडला होता मात्र बॅलन्स त्याला सावरता आलेला नाहीये, दोन रन्स पूर्ण झालेले आहेत। अबुलेस बघा काय फटका केलेला आहे, डेड बॉल, डेड बॉल असेल लक्षात घ्या, डेड बॉल असेल, खांबाला किंवा तारेला जर चेंडू लागला तर डेड बॉल घोषित केला जाईल, लक्षात घ्या, सर्व संघाने ची नोंद घ्यायची आहे, खांबाला किंवा तारेला जर चेंडू जर लागला तर डेड बॉल घोषित केला जाईल, आणि जर टप्पा जर चेंडू लागला वन बॉम्ब टू बॉम्ब थ्री बॉम्ब जर चेंडू जर खांबाला जर लागला तर धावा तुम्हाला पळून पूर्ण करायचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पुलिस जोरकस मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू आपण बघितला लेगिस्टी सोडून जाणार आहे, पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अभांतर, अभांतर धावेने धाव फलक अकरा धावसंख्येवरती। अकरा धावा धाव फलकाची लागलेले आहेत, इथे घणागती प्रहार केलेला आहे, पुन्हा एकदा सुनील, सुनीलचं शतरक्षण चांगलं झालंय, फेकी थोडीशी खराब झाली होती मात्र जास्त फायदा उचलता येणार नाहीये, एक सिंगल धाव, षटक संपले, चला गाडी पाठवायची आहे, चला पाण्याचा टँकर पाठवू द्या, पहिले षटक इथे समाप्त झाले, पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती बारा धावा लागलेल्या आहेत। नवनाथ येतो आपण बघतोय, पहिला चेंडू खराब हात आलेला आहे, चेंडू वेगळा निघून झालेला आहे, लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये दोन शतरक्षक धावत आहेत मात्र हा चेंडू निघून गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर, वन प्लस फोर पाच धावा।
एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा इथे खर्च केलेल्या आहेत. नवनाथ्याने 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. विकेट कीपर चेंडू पर्यंत पोहोचलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. या सिंगल धावनेशी धाव फलक आपण बघतोय 18 धाव संख्येवरती. चेंडूला कट केलाय. किरण आहे त्या क्षेत्रामध्ये. नितीन गांगडा आपले समोर बघतोय. वेगवान चेंडू लेग बिफोरची अपील झालेली आहे. ग्राय धरलाय, उचलून धरलाय अपील. फिंगर ऑफ फलंदाज बाद महेंद्र परेड याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पहिला गडी इथे बाद होतोय. संदीप साठवण न्यू बॅटर इन झालेला आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण बघतोय. जयदीप याला दोन्ही बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. संदीप आणि जयदीप उचली घेणारा हा चेंडू फेक वान इथे हाताला गेलाय. धाव चेंडूची सांगता झालेली आहे. मात्र धाव फलक आपण बघतोय चांगल्या स्थितीमध्ये. 19 धावा अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. मिस टाइम स्ट्रोक झालेला आहे. क्षेत्ररक्षक आलेला आहे आणि संजय याने झेर इथे सोडलेला आहे. दोन धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. बघा इथे या चुका सुधाराव्या लागतील. कारण आपण जो मॅच बघितला होता ओमसागर ब्राह्मणगाव आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, सुनीलने झेल सोडला होता. विकेशने चांगली फलंदाजी केली होती. प्रल्हाद यांनी झेल सोडला होता. अजयने चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर विकी याने झेल सोडला होता आणि धीरज याने देखील चांगली फलंदाजी केली होती. इथे आपण बघतोय संजयने झेल सोडलेला आहे. बघूया संदीप साठवण कशा प्रकारे या संधीचं सोनं करेल. अभिलेस बघा झेल सुटल्यानंतर काय होतं हे त्याचं दृश्य आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय. अजूनही एक चेंडू मला वाटतं बाकी आहे. मला वाटतं षटक संपलेला आहे. षटक संपलेला आहे. षटक संपलेला आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 27 धावा लागलेल्या आहेत. बघा पाचव्या चेंडूवरती झेल सुटला आणि सहाव्या चेंडूवरती घणाघाती प्रहार झालेला आहे. चला न्यू स्टार मडवीपाडा टीम आपला संघनायक पाठवून द्या. या ओव्हरनंतर आपण टॉस करणार आहोत.
शेवटचा आणि अंतिम षटक हातलण्यासाठी मिलिंद धिंडा आलेला आहे. मिलिंद धिंडा स्ट्राइक वरती आपण बघतो जयदीप याला. हे दोन्ही बंधू आहेत, थोडासा मिसअंडरस्टँडिंग आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय त्यांच्यामध्ये. पण जयदीप याला आपण बघतोय की फुल टी शर्ट परिधान केलेला आहे. संदीपने हाफ टी शर्ट परिधान केलेला आहे. त्याच्यावरून त्याची ओळख नक्कीच आपल्याला बघायला मिळते. व्हाइट बॉल मिलिंदने हा चेंडू वाइड हात आलेला आहे. एक्स्ट्रा धाव खर्च करतोय. धाव फलक 28 धावा 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेलेले आहेत. मिलिंद याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. बॅटचा हलकासा एज घेतलेला आहे. विकेट किपरच्या मागे चेंडू. कुमार याचं शत्ररक्षण थोडस आपण बघतोय खराब झालेलं आहे आणि बेल ब्लिंक केलेले आहेत. यष्टन वरून उद्ध्वस्त केलेले आहेत फलंदाज बाद. जयदीप याची खेळी संपुष्टात आलेली आहे. यस नो वेट याचा कुठल्या प्रकारे समन्वय जुळला नव्हता. एक धाव आणि दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. धाव फलक आपण बघतोय 29 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणि या जमिनी आपण बघतोय चेतनची गुवारी याचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नवीन बॅटर विनोद होतो म्हणजे आनंद मोर. बघूया आनंद कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. झरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू जे सांगता. आपण बघतो या चेंडू टाकून झाले दोन या षटकामध्ये. आनंद याचा मिस टाइम स्ट्रोक. किरण चेंडूच्या खाली येतोय. किरण बघा काय सुंदर झेल पकडलाय. उलट्या दिशेने फलत असताना हा झेल पकडलेला आहे. आनंद याची देखील खेळी संपुष्टात. मिलिंद याने चांगला कमबॅक दर्शवलेला आहे या षटकामध्ये. मिलिंद आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन महेंद्र दामोदर साठी. दामोदर परेड आपण बघतो इन झालेला आहे. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4. धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 29 धावा 29. शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत. बघा मिलिंद चांगली बॉलिंग करतोय. पहिला चेंडू वाईड जरी हाताला असला त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग तो करतोय. आणखीन एक चांगला चेंडू. बॅटचं एज घेतलाय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट. दामोदर परेड याची देखील केली संपुष्टात.
शेवटचा एक षट बाकी आहे. राहुल साठवा न्यू बॅटर इन झालेला आहे. राहुल याचा हा पोहोचतो, हा चेंडू ऑन साइड ला खेळून गेलेला. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राहुल साठवण अडचणीमध्ये सापडलेला आहे, मात्र फेकी थोडीशी खराब झालेली आहे. वन बॉम्ब हा चेंडू फील्ड केलेला आहे कुमार याने. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट झाल्या. धाव फलक 31 धावा आणि 32 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावा. चला अक्षय, आपण यायचं आहे अक्षय, चला टॉस करण्यासाठी या. चला इथे टॉस केला जातोय. काटाचा कॉल आहे. टॉस जिंकलेला आहे राजावली संघाने. निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग इथे स्वीकारलेली आहे. बॅटिंग साठी निमंत्रण दिलेलं आहे, ते म्हणजे न्यू स्टार मुडीवाडा टीमला. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे. 32 धावांचं टार्गेट हे सेट केलेलं आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावा. पहिले षट हातासाठी राहुल साठवण, तर सलामीची जोडी संजय धिंडा आणि धीरज धिंडा. संजय पहिल्या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला होता, पहिल्याच बॉलवरती बाद झाला होता. पुन्हा एकदा संजय आपल्याला स्ट्राईक वरती बघायला मिळतोय, तर राहुल बॉलिंग मार्क वरती. मुले आपण बघतोय चेंडू हवेमध्ये. जयदीप त्या क्षेत्रामध्ये आपण बघतोय, खराब शत्ररक्षण झालेलं आहे. आउटफील्ड स्लो आहे त्या क्षेत्रामध्ये. आउटफील्ड स्लो असल्या कारणाने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला नाही आहे. दोनच धावा. पुन्हा एकदा इथे संधी होती, अडचणीमध्ये सापडला होता मी तर म्हणेन संजय धिंडा. आपण बघितला संजय धिंडा याचा स्वाभाविक खेळ आहे. तो खेळ तो खेळत असताना पहिल्याच चेंडूवर त्याने आक्रमण केलं होतं,
आता आपण बघतोय की जयदीप याच्यात चेंडू थोडासा पुढे मध्ये पडला आणि या दोन धावा इथे घेण्यात यश आलेलं आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटर बॉल संपर्क नाहीये. अपील झाली होती मात्र अपील मध्ये फक्त उत्साह बघायला मिळाला, आत्मविश्वास कमी. नि धाव चेंडू विनंती की जी आपली रिक्षा आहे आपण थोडीशी क्रॉस करायची आहे जेणेकरून रिक्षा क्रॉस लावायला सांगा त्याला. आपला समोरचा समोरची काच आहे ती आपण फिरून लावा. यस थँक्यू. संजय याचा फटका आपण बघतोय, या सहा धावा मिळतील. कडक शॉट यावेळेस बघायला मिळाला या षटकाराने. दहा फलक आठ या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी आपण बघतोय या चोवीस धावींची गरज आहे. पहिल्या तीन चेंडूवरती आठ धावा या दहा फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. शत्रक्षक चेंडूच्या खाली आणि झेल हा पकडला गेलाय. एक महत्वाचा घडी इथे टिपला गेलाय. बिग विकेट डाऊन झालेली आहे ती म्हणजे संशय झेंडायाची. नवीन बॅटर इन होतोय आपण बघतोय अतुल सुरुंग. अतुल याने देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र प्रयत्न असफल ठरलेला आहे. डॉट चेंडू, डॉट चेंडू भरपूर फरक नक्कीच निर्माण करणार आहे मॅच मध्ये. राहुल याने षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक दर्शवलेला आहे. आपण बघतोय की अजूनही तेरा चेंडूचा खेळ बाकी आहे, तेरा चेंडू मध्ये चोवीस धावांची गरज आहे. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, शत्ररक्षक आपण बघतोय दामोदर परेड चेंडूच्या खाली आलेला आहे आणि हा झेल त्याने पकडलेला आहे. दुसरा गडी तंबूच्या आशाला परततोय. षटक संपले पहिलं, पहिल्या षटकामध्ये धावा दहा फलकावरती लागल्यात आठ, गडी बाद झाले दोन. संजय धिंडा आणि अतुल सुरुंग मैदानच्या बाहेर परतलेत. अजूनही बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी चोवीस धावींची गरज आहे. बारा चेंडू चोवीस धावा. दोन विकेट इथे डाऊन झालेले आहेत. नवीन बॅटर इन होतोय नवनाथ, नवनाथ गहिला. धीरज धिंडा आपण बघतोय. आनंद मोर बॉलिंग मार्क वरती. धीरज धिंडा ज्याने मागच्या मॅच मध्ये चौदा चेंडू मध्ये 41 धावा गेल्या होत्या आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकवला होता. तो फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती आलेला आहे. पुन्हा एकदा त्याला जिम्मेदारीने खेळ करावा लागेल.
कारण संजय आणि अतुल स्वस्तात बाद झालेले आहेत. आनंद टू धीरज पहिला चेंडू आणि बघा फायदा उचललेला आहे. शॉर्ट ऑफ लेन शॉर्ट अंपोल पॉवरफुल चेंडू आउट ऑफ द पार्क. सहा धावा सिक्स रन. बघा शॉर्ट ऑफ लेन इथे आताली होती आणि त्याच्यावरती तुटून पडलेला आहे. भरपूर ताकद झोकली होती या फटक्यामध्ये. या षटकाराने धाव फलक 14 या धावसंख्येवरती. अजूनही 18 धावींची गरज. आपले असं बघितलं की पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आता लावता मात्र कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. धीराजने स्वतःवरती भरोसा दाखवलेला आहे. जिम्मेदारी ही त्याला माहिती आहे आणि ते जिम्मेदारीने खेळ करतोय. व्हाइट बॉल आलेला आहे. एक्स्ट्रा धाव आनंद मोर वरती आपण बघतोय. थोडासा प्रेशर आलेला आहे. यावेळेस मात्र लाईन लेन चांगली आहे. आनंद मोर याची चला बरोबर मॅच बॉल आलेला पण सर बघा मॅच बॉल इथे आलेला आहे. धाव फलक 15 धावा या षटकामध्ये. चेंडू टाकून झाले 2. अजूनही 17 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहे ते म्हणजे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावींची गरज. 10 चेंडू 17 धावा. बघूया सामना कुठपर्यंत घेऊन जातो. सुरभी वाघलबडा संघ पुन्हा एकदा कुठेपर्यंत. चेंडू फटका फसलेला आहे मात्र शतरक्षक दूरवरती आहे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील इथे वेगाने पूर्ण झालेली आहे. 2 धावा 2 धावणीचे धाव फलक आपण बघतोय. 17 धाव संख्येवरती 17 रन 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 15 धावींची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 15 धावा. अभुलेचा मध्ये चांगला स्ट्रोक गॅप मध्ये फटका केलेला आहे या चेंडूवरती. यस किदावा षटकाराचा इशारा येतोय. मोजून मापून मारलेला हा षटकार. 6 रन. या षटकाराने धाव फलक 23 या धावसंख्येवरती 23. अजूनही जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकी राहिलेत ते म्हणजे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज.
आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी नऊ धावांची गरज आहे। आपण बघतोय चला थोड़ा सा उशीर होतोय, आपण दीड तास मागे आहोत लक्षात घ्या। पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे, झेल ड्रॉप जीवनदान पकड़ा कैच जिंका मैच सोडाल कैच नक्कीच तुम्ही हराल मैच, हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि हे सूत्र सोडवता आलेलं नाहीये। ते म्हणजे संदीप साठवण याला झेल सुटला आणि आपण बघते दोन धावा पळून पूर्ण केल्या। आता मात्र जिंकण्यासाठी सात धावांची गरज आहे, सात चेंडू आणि सात धावा। धीराज ऑन अ स्ट्राइक आहे आणि बघा चांगला स्ट्रोक इथे केलेला आहे, षटकार आलेला आहे। आता मात्र एका धावेची गरज आहे, एका धावेची गरज, सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे। पहिल्या षटकात आपण बघितला तर फक्त आठ धावा आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये तेवीस धावा खर्च केलेल्या आहेत। तेवीस धावा खर्च केलेल्या आहेत, ते म्हणजे आनंद मोर याने भरपूर महागड षटक। आता मात्र सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे, सहा चेंडू आणि एका धावेची गरज। फुल टॉच चेंडू आणि विजय चौकार इथे नवना आत्याच्या बॅट मधून आलेला आहे। नवना आत्याच्या बॅट मधून हा विजय चौकार आलेला आहे आणि आपण बघते हा दुसरा सामना इथे जिंकलेला आहे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम ना। सकाळच्या सत्रामध्ये शिवशक्ती साकपाडा संघाने दोन सामने जिंकले, दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतो या जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमने दोन सामने जिंकलेले आहेत आणि आता तिसरा हाफ आपल्या समोर येतोय। न्यू स्टार मडवीपाडा साई कृपा राजावले नंतर सायद रिस्पोर्ट वाफाणे आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए। चला राजावले संघ आपण लगेच शत्रक्षण लावून घ्यायचंय, चला फटाफट। चला धीरज धुंडा न्यायचा, धीरज।